धनत्रयोदशी नंतर दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आपण संपत्ती आणि ऐश्वर्य प्रदान करणाऱ्या लक्ष्मी मातेचे पूजन करतो. वर्षातून एकदा येणाऱ्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना करत असतो. यासाठी चांगल्या सवयी स्वतःला लावणे म्हणजेच खरे लक्ष्मीपूजन. ज्यावेळी समुद्र मंथन होत होते त्यावेळी सगळ्यात आधी अलक्ष्मी समुद्र मंथनातून बाहेर आली. अलक्ष्मी ही लक्ष्मीची मोठी बहीण. बाहेर पडताच तिने देवांना प्रश्न केला, मी कुठे राहू? त्यावेळी देवांनी सांगितले, जिथे अस्वच्छता अनिती कलह असेल तेथे तू राहा. त्यानंतर या मंथनातून श्री लक्ष्मी देवी बाहेर आली तेव्हा देवांनी जेथे पावित्र्य सत्यता नीतिमत्ता आणि स्वच्छता असेल तेथे तू राहा असे सांगितले. अलक्ष्मी निस्तारण करण्यासाठी या दिवशी अलक्ष्मीची देखील पूजा केली जाते. ज्या ठिकाणी अलक्ष्मी राहते तसे वातावरण आपल्या घरात असू नये असे सगळ्यांनाच वाटते. त्यामुळे या दिवशी घरातील केरसुनीची पूजा केली जाते. अनेक गावांमध्ये अलक्ष्मीची मूर्ती तयार करून पूजेनंतर त्या मूर्तीचे विसर्जन गावाच्या सीमेबाहेर असलेल्या नदी किंवा तलावामध्ये करतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अमावस्या असते तरीही या दिवसाला शुभ मानले जाते कारण लक्ष्मी देवी या दिवशी पृथ्वी तलावर भ्रमण करून आपल्या भक्तांना भरभराट आणि समृद्धीचे आशीर्वाद देत असते. चला तर मग ह्या शुभ दिवसाची म्हणजेच लक्ष्मीपूजनाची कथा ऐकूयात आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊयात.